नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। याद रखना, एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। सिकंदर बनने के लिए पहले धोनी बनना पड़ता है। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। महेंद्रसिंग धोनी, द हार्ट ऑफ बिलियन्स। संपूर्ण देशभरासह जगभरात आपला चाहता वर्ग निर्माण करणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर। सचिनच्या निवृत्तीनंतर संपूर्ण देशभरात आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण करण्यात एकमेव खेळाडू यशस्वी ठरला आणि तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी। कल्पक नेतृत्व, तडाखेबाज फलंदाजी आणि एसटी मागे विजेलाही लाजवेल इतका चपळपणा, या त्रिसूत्रीच्या आधारावर धोनी टीम इंडियाला सतत अग्रस्थानी ठेवत आला आहे। 2007 T20 विश्वचषक, 2011 वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद हे धोनीच्या शिरपेचातले मानाचे तुरे आहेत। सपना टूटा है तो दिल कहीं जलता है, हा बहुत सारा दर्द हुआ पर चलता है। नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप सेमीफायनलच्या अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव केला। प्रत्येक दुसरा भारतीय क्रिकेटचा निस्सीम चाहता असल्याने गल्ली बोळात, नाक्यावर आणि कार्यालयात सगळीकडेच विश्लेषणाच्या फैरी सुरू आहेत। एका रात्रीत हिरोत्व अर्पण केलेल्या आपल्या आवडत्या खेळाडूंना आपण लगेचच मीडियाच्या साथीने विलन बनवून टाकतो। पूर्वी सचिन खेळायला आला की सगळा देश अलिखित राष्ट्रीय कार्यक्रमानुसार सामना पाहायचा। धोनीचा खेळ हा लाखो करोडो रुपये खर्चून घडलेल्या क्रिकेट अकॅडमीतल्या खेळाडूसारखा कधीच नव्हता। त्याला फुटबॉलची आवड होती, पण अपघाताने तो क्रिकेटमध्ये आला। त्याच्याकडे क्रिकेटची शास्त्रशुद्ध कला नव्हती, त्याची स्वतःची एक वेगळी शैली होती। झारखंडसारख्या बिमारू राज्यातील दुर्गम भागातून आलेला तो क्रिकेटच्या जगतातला ध्रुवतारा झाला। सामन्याचा रंग काहीही असो, मैदानावर डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखं शांत राहणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे, जे आजच्या आक्रमक खेळ पद्धतीमध्ये आणि खेळाडूंमध्ये क्वचितच दिसतं। त्याच्या यशात मैदानावर शांत राहण्याचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा त्याच्या क्लुप्त्यांचा आहे। न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग धोनीबद्दल बोलताना म्हणाला होता की जे इतर खेळाडूंना जोखमीचे वाटते ते धोनीसाठी सहज साध्य असते। मी कोणत्याही युद्धासाठी तयार आहे, पण माझ्या फक्त बाजूला धोनी पाहिजे, असं म्हणतो गॅरी कर्स्टन। पण 2019 विश्व करंडक स्पर्धा जशी सुरू झाली तसं धोनीच्या करिअरला जसं ग्रहणच लागलं। धोनीनी कसं खेळलं पाहिजे यावर आता गल्लीतली पोरं पण भाषण करायला लागलेत। धोनी आत्ता निवृत्त व्हावं असा सल्ला हल्ली कोणीही देत फिरतं। माध्यमातूनही हीच गोष्ट उचलून धरली असल्यामुळे गल्लीत एक टप्पा आऊट क्रिकेट खेळणाऱ्यांना पण आपण क्रिकेट विश्लेषक असल्याचा कॉन्फिडन्स आला आहे। रांचीसारख्या छोट्या गावातून आलेला, सुखा दुःखात अढळ राहणारा, बटर चिकन आणि किशोर कुमारांचा चाहता असलेला, स्वतःच्या गाड्यांवर मुलगी जीवावर जीवापाड प्रेम करणाऱ्या धोनीने जगाला सहजरित्या क्रिकेट खेळणं शिकविले आहे। त्यामुळे धोनी खेळत असो अथवा नसो, पण त्याचं करोडो लोकांच्या हृदयावर कायमस्वरूपी राज्य असणार आहे। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा। Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा।